महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका जास्त जवळ येऊ लागले तसतसे विधानसभा निवडणुकांचे पडगम वाजू लागले असून शहरातील नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे घटक पक्षातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आजपासून प्रचाराला सुरुवात केली. श्रावण मासातील पहिल्या सोमवारी गंगापूर येथील सपत्नी सोमेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी सुरुवात केली. यावेळी बडगुजर दाम्पत्यांच्या वतीने सोमेश्वराची आरती करण्यात आली. तसेच श्री सोमेश्वर महादेव ट्रस्टच्या वतीने सुधाकर बडगुजर यांचा सत्कारही करण्यात आला. प्रारंभी नवशा गणपती येथे सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते पूजा अभिषेक संपन्न झाला. यावेळी त्यांच्या पत्नी हर्षा बडगुजर या देखील उपस्थित होत्या. आजपासून भगवान महादेवाच्या पूजेसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला प्रारंभ झाल्याने याच मुहूर्तावर सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची मशाल घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले. लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना प्रचंड बहुमताने नाशिक शहराने निवडून दिलेलं आहे आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकाही घातलेल्या आहेत. या नाशिक जिल्ह्यामध्ये 15 विधानसभा आहेत. त्यापैकी आमच्या हिश्याला ज्या ज्या विधानसभा येणार आहेत त्यामधून एकच नाव निश्चित करावं अशा प्रकारचा ठराव गेल्या 4 दिवसापूर्वी झाला आणि त्यानुसार मी प्रचाराला सुरुवात केली. आणि आदरणीय विलासांना शिंदे असतील, डीजी सुरवेंशी असतील, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, त्यांनी एक मुखाने एक दिलाने मला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यानुसार आज सोमेश्वर भगवान आणि नवशा गणपती दर्शन घेऊन आज प्रचाराची सुरुवात केली. निश्चितपणाने मतदारांपर्यंत जाणं, मतदारांपर्यंत मतदारांच्या समस्या ऐकून घेणं आणि त्यांच्या समस्या सोडवणं आणि आपली भूमिका त्यांना कळवणं ही महत्वाची भूमिका आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला जागा सुटल्यास त्या जागेवर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर हे एकमेव उमेदवार निवडणूक लढवतील असा ठराव मंजूर करण्यात आल्याने बडगुजर यांनी आतापासूनच मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली असल्याचे महानगर प्रमुख विनाश शिंदे यांनी सांगितले. सर्वप्रथम मी आपल्याला एक मेरविषय करू शकतो उमाठा नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे प्रमुख दावेदार आणि आम्ही 4 दिवसापूर्वी शिवसेना पक्षाने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व लोकप्रतिनिधी, नगरसेवक, सर्व पदाधिकाऱ्यांनी एक ठराव करून शिवसेना पक्ष प्रमुख यांच्याकडे आणि शिवसेना नेते संजयजी राऊत साहेब यांच्याकडे ठराव दिला की आमच्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून एकमेव उमेदवार आमचं नाव निश्चित करण्यात आले ते सुधाकर भाऊ बडगुजर आणि यांच्या नावावर सगळ्यांनी शिक्कामोर्तब करून आज या ठिकाणी श्रावण महिन्याच्या पहिला सोमवार हा माझ्या माहितीप्रमाणे 72 वर्षानंतर आलेला हा योगायोग आहे आणि या दिवशी आज आम्ही नवशा गणपती महाराज आणि सोमेश्वर भगवान यांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन महाआरती करून सगळ्या नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे. सोमेश्वर महादेवाची ख्याती आहे. आजपर्यंत जो जो भक्त या ठिकाणी आपल्या याचना किंवा आपल्या जो काही मनातल्या इच्छा असतील त्या पूर्ण इथं घेऊन आल्यानंतर त्या पूर्ण झालेल्या आहे. मी आपल्याला खात्रीने सांगतो आता आमचं ठरलंय की नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामधून एका ताकदीने सर्वांचे लोकप्रिय उमेदवार म्हणजे सुधाकर भाऊ बडगुजर आणि मशाल ही निशाणी असणार आहे आणि हेच आमदार आपल्याला ज्यावेळेस निकाल दिसेल त्या निकालातून सुधाकर भाऊ बडगुजर हेच आमदार झालेले दिसतील. यावेळेस महानगर प्रमुख विलास शिंदे, माजी नगरसेवक संतोष गायकवाड, नयन गांगुर्डे, सीमा बडदे, गोकुळ निकळ, सुभाष गायदनी, नवशा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, सोमेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, सुनील पाटील, नाना पाटील, सचिन राणे, बाळकृष्ण शिरसाट, निवृत्ती इंगोले, समाधान देवरे, विष्णू पवार, गोकुळ नागरे, बंडू दळवी, भूषण राणे, सागर देशमुख, अशोक परखे, मनीषा लासुरे आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.